माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। वाट बघतोय, घुस आणि परत जाऊन दाखव। गुलाबराव पाटील, पहिलं तुम्ही तुमचं बघा। तुम्ही जी म्हणताय ना उद्धव साहेबांच्या आम्ही सभेत घुसू, तुमच्यात जर दमच आहे ना तुम्ही सभेत घुसूनच बघा। सभेत घुसा, पण सभेतून तुम्ही महागाईत जाणार नाही याची खबरदारी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आणि घरच्यांना येताना सभेत घुसताना पहिले सांगून या। मी नाही घुसणारो, मला काय गरज आहे? मी नाही घुसणारो, मला काय गरज आहे? सरदार तर नंतर जातो, सैनिक पहिले जातात ना। सरदार तर नंतर जातो, सैनिक पहिले जातात ना। आणि हे मी शिवसेनेतच शिकलो आणि मी शिवसेनेतच आहे, मी शिवसेनेतच आहे। माझे मित्र जे आहे आरोतात्या, ज्यांच्यावर माझा त्यांचा फार माझ्यावर उपकार होता, ते कैलासवासी आरोतात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत। आरोतात्यांचं आणि उद्धव साहेबांचं पहिल्यापासून संबंध होते, त्या प्रेमापोटी ते येत आहेत। मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे। पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। घुसान वाट बघतोय आम्ही, घुसा आणि परत जाऊन दाखवा। अरे बाबा हो, आम्हाला तुम्ही चौकटीत राहून बोला म्हणून सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही आम्हाला अक्कल शिकवणार का? अहो तुम्ही तर अख्खी 50 खोक्यामध्ये तुमची चौकट विकून गुवाहाटीला जाऊन सगळे सत्यानाश केला चौकटीचा, आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार काय? चौकटीत राहून बोला। आम्ही कशात राहून बोलायचं हे आम्ही खंबीर आहे, आम्ही कसं बोलायचं आम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्ही शिकवायची शहाणपणा गरज नाही। गुलाबराव पाटील, पहिलं तुम्ही तुमचं बघा। तुम्ही जी म्हणताय ना उद्धव साहेबांच्या आम्ही सभेत घुसू, तुमच्यात जर दमच आहे ना तुम्ही सभेत घुसूनच बघा। सभेत घुसा, पण सभेतून तुम्ही महागाईत जाणार नाही याची खबरदारी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आणि घरच्यांना येताना सभेत घुसताना पहिले सांगून या। उद्धव साहेबांचा काही प्रमाणामध्ये आणि निश्चितपणाने त्यांचा आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, पण ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी आमची 41 मतं घेऊन खासदारकी मिळवली, त्यांनी चौकटीत बोलावं ना। पुऱ्या महाराष्ट्राचा सत्यानाश ज्यांनी केला, त्यांनी चौकटीत बोलावं। आय मायेवरून बोलायचं तुम्ही कसे भाषणेत त्यांची ऐका, चौकटीत बोलावं, टीका चौकटीत करावी हे मी बोललो आहे। चौकटीत टीका केली नाही तर कोण सहन करेल? पण आपण थेट सभेत घुसण्याचा इशारा दिला। मी नाही घुसणारो, मला काय गरज आहे? सरदार तर नंतर जातो, सैनिक पहिले जातात ना। आणि हे मी शिवसेनेतच शिकलो आणि मी शिवसेनेतच आहे। ज्यांनी उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला फसवलं, त्या माणसाच्या तोंडून घाण ऐकणं आता उचित नाही आहे, दुःख होत आहे। ज्यांनी पूर्ण कार्यकर्त्यांच्या बलिदानावर उभ्या राहिलेल्या भगव्या झेंड्याला लाथाळलं, आणि त्या लाथाळण्यामध्ये सगळ्यात मोठा हात संजय राऊतांचा आहे। त्यामुळे मन कळवळतं माझं, हे जे आज गुलाबराव पाटील उभा आहे, 4 अक्षरांमुळे उभा आहे, आणि हे काही नौटंकी लोक येऊन बाहेरच्या दरवाजाने मतं घेतली, खासदार झालेत, आणि आता ते आम्हाला शिवसेनेची अक्कल शिकवत आहेत। अरे आम्ही निवडून आले म्हणून तुम्ही मोठे झालेत ना? आम्ही तर कष्ट करून मोठे झालो, पोलिसांच्या लाठ्या खाऊन मोठे झालो, गरिबीतून आम्ही मोठे आमदार झालो। यांची काय गरिबी आहे, यांचा काय त्याग आहे? बाळासाहेबांची कृपा आणि उद्धव साहेबांची कृपा म्हणून यांना खासदारकी मिळाली, आणि आम्ही वडापाव खाऊन यांना 4 वेळेस मतं दिलेली आहे। त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल